हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बत्तासे लक्ष्मीपूजनसाठी कसे बनवायचे ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओ कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. हे बघा, आपले हे साखरेचे लक्ष्मीपूजनच्या साठी बत्तासे बनवलेले इतके अगदी सुंदर झालेले आहेत आणि इतके खुटखुटीत झालेले आहे. आपल्याला हे अगदी घरी अगदी कमी वेळामध्ये आणि अगदी सुंदर बनवता येतात आणि जो पाहिजे तो कलर आपण घेऊ शकतो. मी हे दोन कलरमध्ये बनवलेले आहे, तुम्ही पण असेच बनवू शकता. चला तर मग बघूया आपण लक्ष्मीपूजनसाठी बत्तासे कसे बनवायचे ते. लक्ष्मीपूजनसाठी बत्तासे बनवणार आहोत. बत्तासे हे लक्ष्मीपूजनला अगदी लागतातच आणि साडीच्या लाह्या त्याच्याबरोबर लागतात. तर ते बत्तासे आपण आता घरी बनवायचे आहेत. बनवायला अगदी सोपे आहेत. त्याच्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी घालणार आहे. जास्त आपण पाणी घालायचं नाही आहे, फक्त साखर बुडेल एवढं पाणी घालायचं आहे. आता ही साखर अगदी पूर्ण विरघळू दे आणि ह्याचा आपण दोन तारीख असा पाक बनवून घ्यायचा आहे. मंद विस्तवावरती आपण हे करून घ्यायचं आहे. आता हे मंद विस्तवावरती मी पाक करायला ठेवलं आहे. पाक बनतो आहे तोपर्यंत मी एका स्टीलच्या प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे. आपली साखर अजून विरघळती आहे. आता अगदी पूर्ण विरघळलेली आहे. त्याच्यासाठी मी एक आता पाक आपला झाला आहे की नाही ते बघण्यासाठी एक छोटीशी प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक दोन ड्रॉप असं घेऊन बघायचं आहे. हे असं चेक करून बघायचं आहे. हे असं ओघळत आहे म्हटल्यानंतर आपला पाक अजून झालेला नाही आहे. अजून आपला पाक होऊन द्यायचा आहे. मंद विस्तवावरतीच आपण करून घ्यायचं आहे. हे बत्तासे अगदी खूप छान लागतात. अगदी हे आपण इतर वेळेसुद्धा बनवू शकतो आणि लक्ष्मीपूजनला तर अगदी आवर्जून हे बनवायचे आहे, कारण का ह्याचं खूप महत्त्व आहे. अजून हा पाक बनवून व्हायचा आहे. हे अगदी खुटखुटीत व्हायला पाहिजेत, अगदी छान व्हायला पाहिजेत, असे अगदी कडक नाही व्हायला पाहिजेत. त्याच्यासाठी मी थोडंसं तूप घालते आहे. ह्याच्यामध्ये एक टीस्पून घातलेलं आहे तूप. त्याच्याने अगदी छान अगदी खुटखुटीत होतील अगदी आपले बत्तासे. आता व्हायला आलेला आहे. आपण एकदा चेक करून बघूया. अजून थोडासा व्हायचा आहे. अजून अर्धा मिनिट आपण ठेवूया. आता मी विस्तव बंद करणार आहे. हा अगदी घट्ट झालेला आहे चांगलं. आणि आता आपण हे चमच्यानी पटापट पटापट अगदी तूप लावलेल्या प्लेटमध्ये एक 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 चमचा असा बत्तासा घालायचा आहे. आता मी विस्तव बंद करते आहे. तो बंद केलेला आहे आणि आता ह्या तूप लावलेल्या प्लेटमध्ये आपण हे अगदी लवकर लवकर असं घालून घ्यायचं आहे, नाहीतर त्याची परत साखर बनवू शकते. आता मी हे सगळं घालून घेतले आहे. पटापट असे घालून घेतलेले आहे आणि हे लगेच आपले घट्ट होतात आहेत. त्याच्यामुळे हे आपण तूप लावलेले असतं प्लेटला, त्याच्यामुळे हे अगदी पटकन निघून येतात. हे बघा कसे अगदी सुंदर झाले आहेत आपले हे बत्तासे लक्ष्मीपूजनसाठी. त्याच्यानंतर मी जे राहिलेलं अजून थोडं होतं त्याच्यामध्ये मी येल्लो असा कलर घातलेला आहे आणि येल्लोसुद्धा बत्तासे बनवलेले आहेत. आता हे थोडंसं जरा थंड होऊ दे, मग आपण हे काढून घेऊया. आता थंड झालेले आहेत आणि तूप लावले मग त्याच्यामुळे हे अगदी पटकन निघून येतात आहेत. कसे अगदी सुंदर झाले आहेत आपले हे बत्तासे लक्ष्मीपूजनसाठी. आता हे मी एका डब्यामध्ये काढून घेतली आहे. बत्तासे बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. आपण बत्तासे स्टीलच्या प्लेटमध्ये घालू शकतो किंवा आप्पे पात्रामध्ये किंवा सिलिकॉन मोल्डमध्ये सुद्धा घालू शकतो. बत्तासे प्लेटमध्ये घालत असताना पाक साखरेसारखा व्हायला लागला तर परत त्याच्यामध्ये थोडेसे पाणी घालून पाक बनवून परत आपण बत्तासे घालू शकतो. लक्ष्मीपूजनसाठी बत्तासे कसे अगदी सुंदर झालेले आहेत अगदी, आणि इतके छान असे खुटखुटीत पण झालेले आहे. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढेसुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया.
धन्यवाद।